नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भूमी उपयोजन म्हणजेच भूमीचे उपयोग त्यामध्ये ग्रामीण भागातील भूमीचे उपयोजन आपण मागील भागामध्ये अभ्यासलेले आहे या भागामध्ये आपण नागरी भूमी उपयोजन अभ्यासूया नागरी म्हणजेच शहर नगर म्हणजेच शहर महानगरे या भागाला नागरी भ भाग म्हणतात मग विसाव्या शतकात नागरी वस्तीमध्ये वाढ झाली त्याचे कारण असे की विसाव्या शतकामध्ये वेगवेगळे शोध लागले शहरामध्ये त्यामुळे कारखानदारी निघाली त्या ठिकाणी काही संस्था निघाल्या आणि मग या नागरी वस्तीमध्ये लोकसंख्या वाढत गेली नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते मर्यादित म्हणजेच कमी शहरामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आणि त्या मानाने जमीन ही मर्यादित असते त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येचे वितरण दाट झालेले असते त्या ठिकाणी कमी जागेमध्ये जास्त लोक नागरी भागामध्ये राहतात नागरी भागात भूमीचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे असते त्यामुळे आपण पाहतो की शहरामध्ये जागेचे भाव हे जास्त असतात कारण जागेचा तुटवडा असतो नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण आपल्याला खालीलप्रमाणे करता येईल यामध्ये व्यावसायिक क्षेत्रे म्हणून या ठिकाणी जे काही व्यावसायिक वापरासाठी जी भूभाग असतो त्याला व्यावसायिक क्षेत्रे म्हणतात तसेच जो भाग राहण्यासाठी वापरला जातो अशा नागरी भागाला निवासी क्षेत्रे असे म्हणतात नागरी भागातील काही भाग हा वाहतुकीच्या सुविधांसाठी वापरला जातो त्या भागाला वाहतूक सुविधांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते तसेच काही भाग हा सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणून वापरला जातो त्या भागाला सार्वजनिक सेवांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते शहरामध्ये महानगरामध्ये लोकसंख्या भरपूर असते त्यांच्या मनोरंजनासाठी काही जागा त्या ठिकाणी वापरली जाते मग अशा जागांना मनोरंजनाचे क्षेत्र किंवा मनोरंजनाची ठिकाणी म्हणून ओळखले जातात काही भाग असा असतो की त्या ठिकाणी म्हणजेच तो भाग निवासासाठीही असतो आणि तोच भाग त्या ठिकाणी मनोरंजनासाठीही असतो म्हणजेच दोन प्रकारच्या वापरासाठी किंवा दोनहून अधिक प्रकारच्या वापरासाठी त्या भूमीचा उपयोग केलेला असतो अशा भागाला मिश्र भूमी उपयोजन असे मानतात तर या प्रत्येकाची माहिती आपण सविस्तर पुढील भागामध्ये पाहूया धन्यवाद